संताजी नव युवक मंडल महाराष्ट्र का आज पांचवा स्थापना दिन मनाया गया। इस दौरान ओबीसी समाज के नव युवकों का सत्कार किया गया। इस कार्यक्रम को भाजपा के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी राष्ट्रीय आयोग के सदस्य बबन राव ताड़े और अन्य अतिथि मुख्य रूप से उपस्थित थे। संताजी नव युवक मंडल का आज पांचवा स्थापना दिवस मनाया गया। इस दौरान ओबीसी समाज के नेता एवं संताजी नव युवक मंडल के सदस्य उपस्थित थे। इस दौरान भाजपा के प्रदेश महासचिव बोले कि राज्य सरकार को ओबीसी आरक्षण देना है या नहीं, क्योंकि 28 जुलाई को 435 करोड़ रुपए और मैन पावर की मांग मागास वर्गीय आयोग द्वारा मांगी गई, लेकिन राज्य सरकार द्वारा इस प्रस्ताव के संदर्भ में कोई भी निर्णय नहीं लिया गया, जिसे देखते हुए अब ऐसा लग रहा है कि राज्य सरकार को ओबीसी आरक्षण देना है या नहीं। इसे देखते हुए ओबीसी समाज को अपने हक के लिए रास्ते पर उतरना होगा ताकि ओबीसी आरक्षण मिले। साथ ही बावनकुळे बोले कि ओबीसी आरक्षण के लिए ओबीसी डेटा इकट्ठा करने के कार्य में बीजेपी पूरी तरह से मदद करने के लिए तैयार है। आम सर्व लोकांना ही चिंता है कि या सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं आहे। 28 जुलैला 435 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगाने मागितले आणि मनुष्यबळ मागितलं, पण अजूनपर्यंत राज्य सरकारने त्या प्रस्तावाला हाती लावला नाही। मुख्य सचिवांनी अजून बैठक घेतली नाही। माननीय वडेट्टीवारजींनी म्हटलं होतं की या कॅबिनेटमध्ये येऊ, या कॅबिनेटमध्ये आले नाही, आणि त्यामुळं मला जे भीती वाटत आहे की या सरकारमधले कोण असे लोक आहेत जे दबाव टाकत आहे चीफ सेक्रेटरीवर, जे वडेट्टीवार साहेबाला साथ देत नाही आहे। मग वडेट्टीवार साहेबांच्या घोषणेचं काय झालं की त्यांनी तात्काळ डिसेंबरच्या आतमध्ये डेटा तयार करून, आणि आता तर प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसीबद्दलचे संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहे। आता तर किंतु परंतु नाही आहे, आता केंद्राचा डेटाही मागायचा नाही आहे, आता राज्याचा डेटा तयार करायचा आहे। आणि ओबीसी आयोगाने म्हटलं आहे की आम्ही डिसेंबरच्या आत डेटा तयार करतो, आम्हाला पैसे द्या आणि मनुष्यबळ द्या। तर आम्हा सर्व लोकांना ही चिंता आहे की जर हे होत नसेल तर ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल, ओबीसी समाजाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल। माझी विनंती राज्य सरकारला आजही आहे की राज्य सरकारने येणाऱ्या कॅबिनेटमध्ये येऊन या प्रस्तावाला मान्यता द्यावी आणि डिसेंबरपर्यंत डेटा तयार करावा। आम्ही हेही सांगितलं आहे की राज्य सरकारला पूर्ण मदत करायला तयार आहे। आपण समाजामध्ये मी कार्यकर्ता घडवतो आणि राजकीय पक्ष पळवतात, त्या कार्यकर्त्याला हे समजत नाही की आपल्याला कोणी जर लालच दिली तर आपण त्याच्या पाठीमागे न धावता आपल्याला ज्यांनी घडवलं त्याच्या पाठीपणे आपण खंबीर उभं राहावं। आणि हे खंबीर उभे राहण्यामध्ये काही जे दोन चार लोक जर सोडले तर ते स्वार्थी राहतात आणि ते निघून जातात, बाकी लोक राहतात खंबीर राहतात। त्यामुळे जर 100 मधून 2-3 लोक पडून गेले तर त्यामुळे काही होणार नाही। पण आम्ही ओबीसीसाठी या सर्व आमच्या युवा शक्तीमधून लढा देणारच आहोत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटकेसाठी क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।